गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की गॅलॉनामीटर आणि त्या गॅलॉनिटरचं कन्वर्जन आपण केलं एमिटर मध्ये आता ह्या गॅलॉनामीटरचा जो कॉइल मधून जाणारा जो करंट आहे हा करंट आपण बघितला किती असतो आय इक्वल टू बघा आठवते का इक्वेशन आय इक्वल टू सी अपॉन एन बी एन टू थिएटा अलग लक्षात साधी चौक आहे एन बी ए एन टू थिएटा यामध्ये आय म्हणजे त्या गॅलोनामीटर मधून जाणारा करंट म्हणजे गॅलोनोमीटर न दिलेलं डिप्लेक्शन आता गॅलोनॉमीटरचा पॉईंट असतो सेंटरला झिरो उजव्या बाजूला तीस डिव्हिजन्स डाव्या बाजूला तीस डिव्हिजन्स आणि मग करंट ज्या डायरेक्शन मध्ये जाईल त्या पद्धतीनं तो समजा करंट या मधून आपण एका टर्मिनल मधून पाठवला दुसऱ्यातून बाहेर समजा इकडे दे डिप्लेक्शन देत असेल तर दुसऱ्यातून करंट आत आणि पहिल्यातून बाहेर केला तर या बाजूला डिफ्लेक्शन एवढाच फरक तेवढाच देतो डिफ्लेक्शन आणि मग थिटा हे डिफ्लेक्शन सी म्हणजे गॅलॉनोमीटर कॉन्स्टंट तुम्हाला सांगितलं तो कशा कशावर डिपेंड असतो एन म्हणजे त्या रेक्टॅंग्युलर कॉइल मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ टर्न्स बी म्हणजे कॅविटी टाईप मॅग्नेटिक फील्ड जे आपण अप्लाय केलंय त्या कॉइलच्या च्या रॅडियल स्वरूपाचं रॅडियल मॅग्नेटिक फील्ड त्या मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन युनिफॉर्म इंडक्शन आणि ए म्हणजे त्या कॉईलचा एरिया किंवा एका टर्नचा एरिया किंवा कॉईलचा एरिया म्हटला तरी काय हरकत नाही अशा पद्धतीनं हा करंट ज्यावेळी त्या कॉईलमधून पास होतो त्यावेळी त्या, त्या कॉईलच्या अक्रॉस इंड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड आणि बाहेरून ला कॅविट टाईप मॅग्नेटनं लावलेलं मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन होऊन एक मॅग्नेटिक टॉर्क त्या कॉइलवर ऍक्ट होतो आणि तो टॉर्क त्या ला डिफ्लेक्ट करतो आणि मग हे डिफ्लेक्शन थेटाच्या स्वरूपात आपण हा करंट मेजर करतो आता दुसरं एक इक्वेशन तुम्हाला मला, -मला द्यायचं आहे फक्त इक्वेशन लिहून घ्यायचं ते कसं आलं काय बघत बसायचं नाही आपल्याला करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी असते एमसीजीला ला मुव्हिंग कॉईल गेलो मीटरला व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आणि करंट सेन्सिटिव्हिटी असते आता सेन्सिटिव्हिटी माहित आहे तुम्हाला की यामधून जाणाऱ्या करंटमुळे होणारं डिफ्लेक्शन मग त्या करंटमध्ये स्मॉल चेंज झाला तरी डिफ्लेक्शन आपल्याला दाखवलं पाहिजे चेंज झालेलं रिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे अगदी स्मॉल चेंज करंट मध्ये झाला तरी याला म्हणायचं सेन्सिटिव्ह गालवना मीटर पण स्मॉल चेंज करंटमध्ये झाला तरी सुद्धा डिफ्लेक्शन तो दाखवत नाही तिथंच दाखवतोय डिफ्लेक्शन म्हणजे डिफ्लेक्शन मध्ये व्हेरिएशन दाखवत नाही असं असेल तर जरा रफ सेन्सिटिव्हिटी म्हणायचं मग आता ही करंट सेन्सिटिव्हिटी आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो डायरेक्ट इक्वेशन देतोय बरं का तुम्हाला यस इक्वल टू किंवा एस आय म्हणूया करंट सेन्सिटिव्हिटी इक्वल टू इट इज इक्वल टू एन बी ए अपॉन सी एन बी ए अपॉन सी हे इक्वेशन लिहून यायचं बरं का करंट सेन्सिटिव्हिटी कसं आलं सांगत बसत नाही तुम्हाला पण ते नाही आणि करंट सेन्सिटिव्हिटी तुम्हाला रेग्युलरला म्हणजे या कोल्हापूर बो, बोर्डला सुद्धा नाही पण याच्यावर क्वेश्चन मात्र असणार आहेत लक्षात घ्या मग जेवढा गॅलोनॉमिटर कॉन्स्टंट म्हणजेच टॉर्क कॉन्स्टंट म्हणतात त्याला टॉर्क पर युनिट ट्विस्ट म्हणजे युनिट रिफ्लेक्शनसाठी लागणारा टॉर्क म्हणजेच गॅलोनोमीटर कॉन्स्टंट तो स्प्रिंगावर डिपेंड असतो पायोटेन स्प्रिंगा किंवा सस्पेंडेड असेल तर त्यात फॉस्फर ब्रॉन्झ वायर आणि मग तो जेवढा जास्त तेवढी सेन्सिटिव्हिटी कमी लक्षात ठेवा म्हणून स्प्रिंगा वापरताना अतिशय सेन्सिटिव्ह अशा जा स्वरूपाचे वापरायचे असतात म्हणजे गॅलोनोमीटरची सेन्सिटिव्हिटी वाढते नंबर ऑफ टर्न्स भरपूर पाहिजेत म्हणजे सेन्सिटिव्हिटी जास्त पण त्याला लिमिटेशन आहे नंबर ऑफ टन भरपूर म्हणून काय वीस चाळीस हजार पंचेचाळीस हजार टाकल्यावर मोठी कॉईल केली तर आपल्या त्या बॉक्समध्ये बसणार नाही म्हणजे ऍज लार्ज ऍज पॉसिबल मस्ट बी लार्ज म्हणत नाही मी ऍज लार्ज ऍज पॉसिबल त्यानंतर बी बी ला डायरेक्टली प्रोपोशनलाय सेन्सिटिव्हिटी त्या कॅविट टाईप मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग स्वरूपात असलं पाहिजे म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेट वापरायचे आपल्याला त्यात परमनंट मॅग्नेट लॅमिनेटेड स्वरूपात त्यानंतर ए एरिया त्या कॉइलचा जो एरिया आहे रेक्टँगुलर एरिया रेक्टँगलचा एरिया तो एरिया जास्तीत जास्त पाहिजे म्हणून काय तो अगदी गॅलॉनोमीटर त्या बॉक्सच्या बाहेर येईल एवढं मोठं करायचं नाही एवढी कॉइल एरिया केला तर गॅलॉनोमीटर केवढा होईल म्हणजे त्याला, त्याला, त्याला पण लिमिटेशन आहे म्हणजे एरिया ऍज लार्ज एज पॉसिबल तुमच्या गॅलॉनोमीटरचे साईज किती आहे बघून त्यामध्ये जास्तीत जास्त एरिया असणारी कॉईल आपण इंट्रोड्यूस करायचे आहे अशा पद्धतीने हे झाले करंट सेन्सिटिव्हिटी आता व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आणि मग करंट म्हणजे व्होल्टेज अपॉन जी आणि मग यामध्ये व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काढण्यासाठी फक्त यामध्ये गॅलॉनामीटरचा रेजिस्टन्स ऍड करायचा बघा एन बी ए अपॉन सी जी जा रेजिस्टन्स फक्त ऍड करायचं तो डिनॉमिनेटरला गॅलॉनॉमीटरचा रेजिस्टन्स जेवढा जास्त तेवढी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी कमी लक्षात घ्यायचं बरं का व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी कमी बाकीचे काय तेच फॅक्टर आहेत बाकी तेच फॅक्टर आहेत म्हणजे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी किंवा करंट सेन्सिटिव्हिटी आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर नंबर ऑफ टर्न्स बाहेरचं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असलं पाहिजे एरिया जास्त असलं पाहिजे टॉर्क कॉन्स्टंट कमी असला पाहिजे गॅलॉनोमीटर कॉन्स्टंट कमी असला पाहिजे अशा पद्धतीने आपण एमसीजी बघितला म्हणजेच गॅलॉनोमीटर बघितला त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं आणि मग त्याचबरोबर आपण त्याचं ऍमिटर मध्ये कन्व्हर्जन केलं कसं कन्व्हर्जन केलं तर अगदी लो रेजिस्टन्स असला पाहिजे एक तीन महत्वाचं गोष्टी एक करंट कपॅसिटी वाढली पाहिजे म्हणजे रेंज वाढली पाहिजे म्हणजे करंट जास्तीत जास्त पास झाला पाहिजे म्हणजे रेजिस्टन्स कमीत कमी पाहिजे दुसरी गोष्ट मग हा कमीत कमी रेजिस्टन्स करण्यासाठी असतो गॅलोनोमीटरचा हंड्रेड होम पण तो कमीत कमी करण्यासाठी आपण स्मॉल शंट म्हणजेच पॅरल रेजिस्टन्स जोडतो त्याला आणि मग मॅक्झिमम करंट पास होण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट त्या शंट मधून मॅक्झिमम करंट पास होत असल्यामुळे गॅलोनोमीटरच डॅमेज होत नाही म्हणजे गॅलोनोमीटर सुद्धा वाचतो कॉइल मधून हाय करंट पास झाला तर एका वेळेस कॉईल बर्न होऊ शकते किंवा कॉइल डॅमेज होऊ शकते अशा पद्धतीनं आपण त्याचा अमिटर तयार केला आणि या अमिटर मध्ये शंटचं इक्वेशन यास इक्वल या टू आय जी अपॉन आय मायनस आय जी एन टू जी आणि त्याचबरोबर करंट साठी इक्वेशन जो मेजर करतोय करंट त्याचं इक्वेशन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का जी म्हणजे गॅलव्हनोमीटरचा रेजिस्टन्स आय जी म्हणजे गॅलॉनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी लागणारा करंट आणि आय म्हणजे जो करंट मेजर करणार आहे तुम्ही तो किती पर्यंत मेजर करणार आहे दहा एम्पियर पर्यंत किंवा पाचशे मिली एम्पियर पर्यंत म्हणजे अर्धा एम्पियर पर्यंत किंवा पन्नास मिली एम्पियर पर्यंत अशा पद्धतीनं किती करंट मोजणार आहे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे आय आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही म्हणाल पॉइंटरचं काय करायचं पॉइंटर मध्येच ठेवायचं का इकडं पण डिफ्लेक्शन आहे आता नाही तर करायचं आता तो पॉइंटर काढायचा आहे आणि एका बाजूला असं ठेवायचं आणि मग तिथं झिरो तिथं झिरो आणि मग फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे शेवटचं सा, किती सात डिव्हिजन आहे तिथं स्केल डिफ्लेक्शन साठी किती करंट लागतोय बघायचं एक दहा एम्पेअर असेल झिरो ते दहाचा मिलियामीटर तयार झाला मधले इक्वल पार्ट किती करायचे तुमच्यावर डिपेंड आहे दहाचे समजा तुम्ही दहा पार्ट केले म्हणजे एक एका पार्टी एक एम्पियर बरं त्या एका एम्पियरच्या रेषा मारून तुमच्या सेंटीमीटर पट्टीवर स्केलवर जसं असतं एका सेंटीमीटरचे पुन्हा दहा भाग केलेत काही ठिकाणी वीस भाग असतात अशा पद्धतीने किती स्केल कॅलिब्रेट करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे हे लक्षात घ्या आणि मग करंट आपण मेजर करतो एस प्लस जी अपॉन एस इन टू आय जी आणि या फॅक्टरला आपण एन फॅक्टर म्हणतोय म्हणजेच आय इक्वल टू एन आय जी एन फॅक्टर दोन तीन प्रकारे आपण काढतो ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघणार ठीक आहे इथंपर्यंत आपण चर्चा केली आज आपल्याला तयार करायचं आहे होल्ट मीटर एम सी जी ऍज होल्ट मीटर म्हणतो म्हणजेच गॅलॉन मीटर ऍज अ होल्ट मीटर एमसीजी ऍज होल्ट मीटर कसा होल्ड मीटर म्हणून बघायचा बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल काय पॉइंटर काढा एका बाजूला टाका इथं झिरो घ्या आणि मग काय असतील ते डिव्हिजन असं करून आपल्याला व्होल्टेज व्होल्ट मीटर करता येतो डायरेक्ट गेला मीटरला जोडून पण असं करता येणार नाही का करता येणार नाही सांगतो तुम्हाला आता होल्ड मीटरचा आपला गॅला मीटरचा रेजिस्टन्स आहे कमी ओम म्हणजे करंट जाणार भरपूर म्हणजे चार्ज पास होणार भरपूर आणि चार्जचा डिफरन्स म्हणजेच इलेक्ट्रिकल लेवल म्हणजेच पोटॅन्शियल डिफरन्स हे मोजण्यासाठी आपण वापरतोय म्हणजे थोडक्यात असं बघा आता हा एक रेजिस्टर आहे कुठल्या तरी सर्किट मधला आहे असं समजा हा रेजिस्टर आहे हे सर्किटमध्ये कुठल्या तरी जोडलेला आहे याच्यातून करंट जातोय हा रेजिस्टर मी आर डॅश म्हणतो आर डॅश आता याच्या दोन पॉइंट मध्ये पी आणि क्यू म्हणतो या दोन पॉइंट मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण गॅलोना मीटरला पॅरल जोडायचा आहे मीटर आपण सिरीज मध्ये जोडतो कारण करंट मेजर करायचं आहे म्हणजे चार्ज पास झालेला त्याच्यातून पण पास झाला पाहिजे पण आता आपण मोजतोय काय चार्जचा डिफरन्स म्हणजे कसं इथं चार्ज जास्त आहे करंट या डायरेक्शन मध्ये म्हणजेच इथं पीला चार्ज जास्त का तर रेजिस्टन्स न आडवला चार्ज रेजिस्टन्स म्हणजे काय अपोज टू करंट त्याने चार्ज आडवला म्हणजे पीला जास्त आणि थोडा कमी इकडं पाठवला क्यूला म्हणजे क्यूला ला चार्ज कमी याचा अर्थ पी हायर इलेक्ट्रिकल लेवलला आहे आणि क्यू लोअर इलेक्ट्रिकल लेवलला आहे आणि त्यामुळं त्या दोघांच्या मध्ये पोटॅन्शियल डिफरन्स आहे कुणामुळे आहे चार्ज च्या डिफरन्स मुळे पोटेन्शियल डिफरन्स आहे आता तुम्ही हा गॅलॉनॉमीटर पॅरल मध्ये तुम्ही वापरला इथं जी एवढ्या रेजिस्टन्सचा तो पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आता गॅलॉनॉमीटर मध्ये काय होणार आहे बघा गॅलॉनॉमीटर तुम्ही जोडला रे जोडला की गॅलॉनोमीटरच्या कॉइल मधून करंट पास होणार आहे करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज यानं अडवलेला होता त्यातला काही चार्ज तो तिकडं नेऊन ठेवणार आहे म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्सच्या चा स्वरूपात चार्जचा डिफरन्स मेजर करण्यासाठी याला कनेक्ट केला आणि यानं काय केलं इकडचा चार्ज इकडं थोडासा नेऊन ठेवला कारण या लॉनोमीटरच्या मधून करंट पास झाला की तो डिफ्लेक्शन देणार आहे म्हणजे करंट मिळाला आणि रेजिस्टन्स किती आहे फार पार तर शंभर हो आणि त्यामुळे बराचसा चार्ज यातून पास होऊ शकतो अपोज कमी असल्यामुळं म्हणजे इकडचा चार्ज तिकडे नेऊन ठेवला म्हणजे इथली इलेक्ट्रिकल लेवल जरा कमी केली आणि इकडची जरा वाढवली म्हणजे मगाशी इलेक्ट्रिकल लेवलचा डिफरन्स एवढा होता त्यानं काय केला थोडा कमी केला आणि मग कमी केलेल्या ले इलेक्ट्रिकल लेव्हलचा डिफरन्स तो मोजतोय म्हणजे त्यानं पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी वापरला आणि त्यानं पोटॅन्शियल ड्रॉप केलं आणि मग मेजर केलं म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स कमी करून मेजर केला अशा पद्धतीने हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट होत नाही लक्षात घ्या आपल्याला रिअल काय असेल तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करता आला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला गॅलवान रेजिस्टन्स हाय पाहिजे आयडियल मीटर करायचं असेल तर या गॅलॉनो मीटरचा रेजिस्टन्स इन्फायनाइट पाहिजे आयडियल मीटर आयडियल जगात काय नसतं सोडा पण आयडियल करायचं असेल तर आयडियल ऍमिटर करायचं असेल तर रेजिस्टन्स झिरो पाहिजे होऊ शकत नाही पण आयडियल पाहिजे असेल ॲमीटर तर आणि आयडियल होल्ट मीटर पाहिजे असेल तर रेजिस्टन्स इनफायनाइट पाहिजे पण आयडियल काय होत नाही पण कमीत कमी, कमी पोटॅन्शियल डिफरन्स कमी करून आहे तो मोजला पाहिजे यासाठी आपल्याला या, या, या गॅलॉनामीटरचा रेजिस्टन्स काय करायला पाहिजे ऍज हाय ॲज पॉसिबल आणि मग मी काय करतो बघा एक हाय रेजिस्टन्स सिलेक्ट करतो आपण लो रेजिस्टन्स सिलेक्ट केलेला होता आता हाय रेजिस्टन्स सिलेक्ट करतो आणि तो रेजिस्टर आर मी या मध्ये दिसलं काय केलं हाय रेजिस्टन्स मी काय केला सिलेक्ट केला आणि तो गॅलॉनोमीटरच्या सीरीज मध्ये जोडला आणि मग हा झाला बघा होल्ट मीटर हा झाला होल्ट मीटर दिसला का होल्ट मीटर आता यामध्ये रेजिस्टन्स हाय आहे बरं का त्यामुळं इकडून जाणारा करंट लो राहणार रा, आहे म्हणजे चार्ज डिफरन्स तो थोडासा कमी करतो अगदी पॉईंट नॉट मध्ये कमी करतो पण मोजताना बऱ्यापैकी रियल मोजत बऱ्यापैकी अशा पद्धतीनं हा वोल्ड मीटर तयार झाला आता हा व्होल्ट मध्ये जो रेजिस्टर मी वापरलाय याचे तीन काम आहेत एक टू इनक्रीज दी कपॅसिटी ऑफ मेजरमेंट ऑफ हाय व्होल्टेज म्हणजे रेंज इनक्रीज करण्यासाठी नंबर दोन टू अवॉइड द करंट थ्रू गॅलॉनोमीटर टू कीप गॅलॉनोमीटर करंट मिनिमम आणि गॅलॉनोमीटर करंट इज केप्ट मिनिमम व्हॉट एव्हर मे बी पोटेन्शियल डिफरन्स गॅलॉनोमीटर इज बिकम सेप फ्रॉम दी डॅमेज किती पण हाय व्होल्टेज असू दे या दोन मध्ये गॅलॉनोमीटर आपला शेप आहे अशा पद्धतीनं तीन काम सिरीज रेजिस्टर करतो गॅलोनॉमीटरचा सिरीज रेजिस्टर आणि मग आता इक्वेशन्स तयार करूया आपण हा किती रेंजचा समजा व्ही एवढा पोटॅन्शियल डिफरन्स आहे या पी आणि क्यू मध्ये व्ही एवढा पोटॅन्शियल डिफरन्स आहे तो आपण मेजर करण्यासाठी निघालोय त्या पोटेंशियल डिफरन्सच्या क्रॉस या गॅलॉनोमीटरचे टर्मिनल जोडल्याबरोबर आय जी एवढा करंट या गॅलॉनोमीटर आणि या त्याच्या सिरीज रेजिस्टर मधून जातोय किती आय एवढा करंट आता दिलेलं पोटॅन्शियल व्ही बघा आता या ठिकाणी आपण आता कॅल्क्युलेशन करतोय आणि मग त्या कॅल्क्युलेशन मध्ये पहिल्यांदा आपण काय काढायचंय तर व्ही एवढं व्होल्टेज मोजण्यासाठी पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी मॅक्झिमम किती आर सिरीज रेजिस्टन्स आपण सिलेक्ट करायचा त्यासाठी इक्वेशन तयार करतोय मग या पी आणि क्यू या दोन मधलं पोटॅन्शियल डिफरन्स व्ही आहे मॅक्झिमम तो मेजर करण्यासाठी आपण निघालोय तो पोटॅन्शियल डिफरन्स या गॅलॉनोमीटर आणि त्याचा सिरीज रेजिस्टन्स आर यांच्या मधून करंट पास करतोय त्याला आपण आय जी म्हटलं आणि तो पोटेंशियल डिफरन्स म्हणजे ती इलेक्ट्रिकल एनर्जी व्ही एवढी दिली आणि दोघांनी युटिलाइज केली कोणी कोणी गॅलॉनॉमीटर आणि रेजिस्टर सिरीज रेजिस्टर बघा आता जेवढी इलेक्ट्रिकल एनर्जी पीक्यू पॉइंट मध्ये व्ही एवढी आपण दिली ही युटिलाइज केली गॅलोनामीटर आणि रेजिस्टर म्हणजे न ज्या अक्रॉस असणार पोटेंशियल त्याला व्ही जी म्हणतो मी आणि रेजिस्टर चा अक्रॉस असणारं पोटॅन्शियल त्याला मी व्ही आर म्हणतो म्हणजेच व्ही इक्वल टू वी आर प्लस व्ही जी दिलेली इनर्जी इक्वल टू युटिलाइज केलेली इनर्जी खर्च केलेली इनर्जी इनर्जी कॉन्झर्वेशन नुसार आता यामध्ये व्ही आर म्हणजे काय बघा आर चा अक्रॉस असणार पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे त्यातून जाणारा करंट आय जी एन टू त्याचा असणारा रेजिस्टन्स आर प्लस गॅलॉनोमीटर मधून गॅलॉनोमीटरच्या पोटॅन्शियल करंट तोच आहे म्हणजेच आय जी एन टू त्याचा रेजिस्टन्स आहे झी बरोबर मग या दोघांमधून मी आय जी काढतो कॉमन आणि मग ब्रॅकेटमध्ये राहील आर प्लस झी एवढं पोटॅन्शियल मेजर करण्यासाठी मॅक्झिमम पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण हे हा व्होल्टमीटर तयार केलाय आता आर कसा सिलेक्ट करायचा मग यामध्ये आय जी इन टू जी ला इकडे पाठवतो म्हणजेच थोडक्यात व्ही मायनस आय जी इन टू जी इक्वल टू आय जी इन टू आर या आय जी न डिवाइड करतो इकडं म्हणजेच व्ही अपॉन आय जी मायनस आय जी इन टू जी अपॉन आय जी म्हणजेच आय जी गेट्स कॅन्सल इन मायनस जी इक्वल टू आर आता फक्त हे उलट लिहितो म्हणजेच आर इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी झालं बघा हे इक्वेशन तुम्हाला त्या गॅलोन मीटरचा दिलेल्या रेंजसाठी तयार होणाऱ्या होल्ट मीटर साठी जो सिरीज रेजिस्टर लागतो की मीटरच्या बरोबर त्या सिरीज रेजिस्टर चॉईस करण्यासाठीच एक्वेशन झालं आता काल एक एक्झाम्पल घेतलं होतं आता एक एक्झाम्पल घेऊया समजा तुम्ही झिरो टू टेन अमीटर तयार करताय दहा व्होल्ट पर्यंत आपलं होल्ट, होल्ट मीटर तयार करताय दहा व्होल्ट पर्यंत मोजणारा म्हणजे यामध्ये व्ही झाला टेन होल्ट आता गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स तुम्हाला माहित आहे जास्तीत जास्त हंड्रेड ओहम सांगितले सत्तर ते एकशे तीस काय असू शकेल आणि त्याचबरोबर आय जी म्हणजे गॅलॉनोमीटरच्या झिरो टू मॅक्झिमम फुल स्केल साठी लागणारा करंट मी म्हणतो त्याला वन मिलियम पियर वन मिलियम तो वन मिलियम पियर तर ते टेन मिलियम असू शकतो वन मिलियम लागतो लागतोय असं मी म्हणतो आता या व्हॅल्यूज व्ही जी आणि आय जी या व्हॅल्यू यात पोटप केल्या की तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळते तेवढ्या व्हॅल्यूचा रेजिस्टर कलर कोड प्रमाण सिलेक्ट करायचा आणि तो या गॅलॉनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडला की झाला या गॅलॉनोमीटरचा झिरो टू टेन होल्ट मेजर करण्यासाठीचा होल्ट मीटर लक्षात आलं का बघा आता या ठिकाणी समजा आपण जर रेशो घेतला बघा दिसतंय पलीकडं आपण जर रेशो घेतला या ठिकाणी लिहितोय कुठला रेशो तर व्ही अपॉन व्ही जी व्ही अपॉन व्ही जी हा जर रेशो घेतला तर त्याला म्हणतात एन फॅक्टर आपण आमिटरच्या बाबतीत घेतला होता आय अपॉन आय जी तसा याच्या बाबतीत आहे व्ही अपॉन व्ही जी आता हा एन फॅक्टर यामध्ये आपल्याला आणायचा आहे म्हणजेच थोडक्यात आता झिरो ते दहा आहे मला तो झिरो ते पन्नास करायचा आहे बघा तर त्यासाठी पहिला सिरीज रेजिस्टर काढत बसायचं नाही आहेत तसंच ठेवायचं या सगळ्याला गॅलोनोमीटर समजायचं आणि अजून एक रेजिस्टर कॅल्क्युलेट करायचा आणि तो त्या सिरीज मध्ये अजून एक जोडून द्यायचा झाला बघा पन्नास वोल्ट साठीचा म्हणजे रेंज वाढवायची असेल रेंज कमी करायची असेल तर त्यासाठी हा एन फॅक्टर आवश्यक असतो आणि हा एन फॅक्टर मी या इक्वेशन मध्ये आणतो इथं इक्वेशन दिसतंय तुम्हाला बरोबर हे बघा हे आय जी इन टू आर प्लस व्ही जी आय जी इन टू आर प्लस व्ही जी व्ही जी आहे त्यासाठी होत या इक्वेशन मध्ये तुम्ही जर व्ही अपॉन व्ही जी आणलं आणू शकतो आपण व्ही अपॉन व्ही जी जर आणला म्हणजे गॅलोनो मीटर पोटॅन्शियल डिफरन्स तर तो झाला एन फॅक्टर आणि मग आर साठीची व्हॅल्यू होते बघा इथं आर साठीची व्हॅल्यू होते आर इक्वल टू आर इक्वल टू एन मायनस वन इन टू जी हे लक्षात या एन मायनस वन इन टू जी परवा आपण बघितलं बाबतीत एमिटरच्या बाबतीत हे इक्वेशन झालं जी अपॉन एन मायनस वन शंट रेजिस्टन्स साठी आणि होल्ड मीटरच्या बाबतीत होत एन मायनस वन एन टू जी एवढा एक फरक लक्षात ठेवायचा का अशा पद्धतीनं हा एन फॅक्टर आपण व्ही अपॉन व्ही जी न कॅल्क्युलेट करूया किंवा मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं पन्नास चा करायचा आहे पहिला दहाचा होता मग पन्नास ते व्ही टू आणि पहिलं आहे ते व्ही वन दहा म्हणजेच व्ही टू अपॉन व्ही वन अशा पद्धतीनं सुद्धा एन फॅक्टर काढू शकता त्याचबरोबर तुम्हाला व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी दिली एन बी अपॉन सी जी या व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी पहिली समजा वी एस वन आहे एस वन आहे दुसरी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी एस व्ही टू आहे तर एन फॅक्टर काढण्यासाठी तुम्ही ही फॉर्म्युला वापरू शकता व्ही यस सेन्सिटिव्हिटी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी वन अपॉन व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी टू अशा पद्धतीनं हा एन फॅक्टर काढण्यासाठी हे सुद्धा इक्वेशन म्हणजे सेन्सिटिव्हिटी तुम्हाला जर दिलेली असतील तर त्याच्यावरून सुद्धा एन फॅक्टर काढता येत नंतर कितीचा करायचा आहे अगोदर कितीच आहे हे दिलं असेल तर त्याच्यावरून पण एन फॅक्टर काढू शकतो किंवा व्ही अपॉन व्ही जी वरून पण एन फॅक्टर काढू शकतो आणि मग एन फॅक्टर एकदा मिळाला कि आपल्याला त्या व्हॉल्टरच्या सिरीज मध्ये किती रेजिस्टन्स टाकायचा आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करता आता तुमच्या पुस्तकामध्ये थोडस मी बघितलं या ठिकाणी ऐवजी ऐवजी एक्स आर एक्स म्हटलंय त्यांनी ठीक आहे जमलिंग टाळायचं असेल तर या आर ला फक्त एक्स म्हणतो गॅलामीटरच्या सीरीज मध्ये टाकलेला रेजिस्टन्स फक्त याला एक्स म्हणतो बस इथं म्हणतो वी एक्स इथं विजी इथं म्हणतो वी एक्स आणि त्यानंतर हा एक्स त्याच बरोबर इथं एक्स त्याच बरोबर हा एक्स एक्स साठी बाकी काय नाही एक्स साठी तुम्हाला हे इक्वेशन हे बघा एक्स आहे तेच फक्त तुमच्या पुस्तकामध्ये सिरीज मध्ये टाकलेले रेजिस्टरला होल्ड मीटर करण्यासाठी गॅलॉनोमेटरच्या सिरीज मध्ये जो रेजिस्टर टाकलाय तो मी आर म्हटलं त्याच्याऐवजी एक्स दिलाय एवढाच फरक लक्षात आले का बघा काही इक्वेशन्स ही इक्वेशन लिहून घ्यायचे आहेत वी अपॉन व्ही म्हणजे अपॉन म्हणजे पण एन यस व्ही वन अपॉन एस व्ही टू सेन्सिटिव्हिटीच्या स्वरूपात तो पण एन फॅक्टर तेवढे एक नोट डाऊन करायचं तुमच्या त्या बुक मध्ये नाही लक्षात आलं अशा पद्धतीनं आपण दिलेल्या गॅलॉनॉमीटरचा हा होल्ट मीटर तयार करू शकतो आणि नेहमीप्रमाणे पॉइंटर काढून गॅलॉनोमीटरला पॉइंटर मध्ये असतो झिरो डिफ्लेक्शन मध्ये असतं आणि इकडं तीस इकडे तीस तसं नाही करायचं आता आता परत एकदा पॉइंटर काढायचा इकडे झिरो आणि फुल स्केल इकडं म्हणजे साठ डिव्हिजन इकडं साठ करा पन्नास ते मध्ये किती करायचे ते तुमचं तुम्ही ठरवायचं कॅलिब्रेटेड स्केल साठी अशा पद्धतीने हा ओल्ड मीटर आता थोडासा इथं चॅप्टर संपलेला आहे बरं का इथं तुमचा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर संपलेला आहे परंतु तुम्हाला थोड्याशा डार्क हिरव्या ब्लॉक मध्ये पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलंय तिथं मला एक पॉइंट दिसतोय थर्मो इलेक्ट्रिसिटी आणि दुसरा दिसतोय सायक्लोट्रॉन आता नुसते दिलेत मेन्शन केलेत नुसतं दिलंय पण मला तो एक्सप्लेन करणं गरजेचं आहे ज्या तो त्यामध्ये दिलाय त्याआरती सीईटी जेई नीटला निश्चित त्याच्यावर क्वेश्चन असणार आहेत त्याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा करूया ठीक आहे हे मी पुसतोय आता आता एक मुद्दा दिला थर्मो इलेक्ट्रिसिटी थर्मो इलेक्ट्रिसिटी आता कसं असतं बघा जनरली एखाद्या वायरमधून आपण बराच वेळ करंट पास केला तुमच्या घरामध्ये असणारी एखादी वायर बघा तुम्ही चेक करून बराच वेळ करंट पास केला आणि आपण ऑफ आप करून ती वायर जर हातामध्ये धरली वायर म्हणजे कोटिंग असणारी डायरेक्ट वायर हातात धराल त्या कोटिंग हातात धरलं की आपल्याला गरम जाणवते वायर जाणवते कारण वायरला वायर असतो रेजिस्टर रेजिस्टर म्हणजे अपोज टू करंट आणि हा अपोज करताना निश्चितपणे काही इनर्जी वाया जाते वाया जाते म्हणजे इलेक्ट्रिकल इनर्जी कन्वर्ट होते कशात एनर्जी मध्ये म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंट कॅन प्रोड्यूस हीट एनर्जी एखादा रेजिस्टर आपण जोडला तो रेजिस्टर म्हणजे आपोचसाठी जोडलाय तो करंटला अपोज करत असताना बरीचशी इलेक्ट्रिकल एनर्जी ही हिट एनर्जी मध्ये कन्वर्जन होत असते म्हणजे हिटच्या स्वरूपात लॉसच होत असतो तो एनर्जीचा आणि मग तो रेजिस्टर आपण गरम झालेला जाणवत एखादं सर्किट बराच वेळ ऑपरेट केली गरम झालेलं जाणवत हे आता आयडियाज आहेत तुमच्याकडे म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिकल करंट प्रोड्युसेस हीट एनर्जी मग आपल्याला असा विचार डोक्यात हो आला पाहिजे मग हीट एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी आपण तयार करू शकतो का हीट एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करू शकतो का आणि त्यालाच म्हणतात थर्मो इलेक्ट्रिसिटी दी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विथ द हेल्प ऑफ डिफरन्स ऑफ किंवा विथ द हेल्प ऑफ हीट एनर्जी इज नथिंग बट थर्मो इलेक्ट्रिसिटी याच्याविषयी थोडस आपल्याला चर्चा करायची आणि यामध्ये महत्वाचा सायंटिस्ट सिबेक महत्वाचा सायंटिस्ट सिबेक या सायंटिस्टनं हा इफेक्ट शोधून काढला म्हणून त्याला सिबेक इफेक्ट म्हणतात त्यानंतर पेल्टियर नावाच्या सायंटिस्टनं आणखी त्यामध्ये मॉडिफिकेशन केलं त्याला पेल्टीयर इफेक्ट म्हणतात त्यानंतर थॉमस थॉम्सन नावाच्या सायंटिस्टनं त्यात आणखी थोडंसं मॉडिफिकेशन केलं त्याला थॉम्सन इफेक्ट म्हणतात पण पेल्टियर इफेक्ट थॉम्सन इफेक्ट हे काय तुम्हाला मेन्शन केलेलं नाहीत तुम्हाला फक्त सिबेक इफेक्ट म्हणजेच थर्मो इलेक्ट्रिसिटी थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्हाला फक्त यामध्ये चर्चा करायची आता काय आहे थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट त्यासाठी एक थर्मो कपल तयार करायचं आपल्याला काय तयार करायचं आहे थर्मो कपल आता कसा आहे थर्मो कपल कपल म्हटलं जोडी आहे जोडी आहे कुणाची आहे तर दोन डिसिमिलर मेटलची जोडी आहे जवळजवळ चौतीस मेटल्स आहेत सगळ्यात लोएस्ट मेटल, मेटल, लो मेटल अँटीमनी आहे एस बी लोएस्ट मेटल आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात हायएस्ट मेटल आहे बिस्मत बी आहे आणि मग बाकीचे मध्ये आहेत सगळे म्हणजे कॉपर हायर आहे आयर्नपेक्षा आयर्न जरा कॉपरपेक्षा लोअर मेटल आहे अशा पद्धतीनं बिस्मत हायर मेटल आहे आणि अँटीमनी लोअर मेटल आहे मग मी काय करतो पहिल्यांदा या बिस्मतचा बिस्मत या मेटलची एक स्ट्रीप किंवा एक रॉड तयार करून घेतो बघाय अशा पद्धतीनं या शेपचा एक रॉड तयार करून घेतला बिस्मतचा हा बिस्मत आहे लक्षात घ्या बिस्मतचा एक रॉड तयार करून घेतला त्याचे हे दोन एंड आता काय करतो या अँटीमनीचे दोन तुकडे घेतो अँटीमनी या मेटलचे दोन तुकडे घेतो आणि ते अशा शेपमध्ये घेतो थोडासा शेपड मध्ये तिरका एल आणि एक तुकडा मी या बिस्मतला इथं वेल्ड करतो या ठिकाणी वेल्ड करून घेतला बघा आणि दुसरा एक तुकडा किंवा इथंपर्यंतच घेऊ आपण आणि दुसरा एक तुकडा तसाच याच स्वरूपाचा अँटीमनीचा दुसरा एक तुकडा मी या ठिकाणी लावतो हे बघा एस बी इथं बिल्ड करतोय मी मग या ठिकाणी विस्मत आणि अँटीमनीचा एक जंक्शन तयार झालं त्याला मी झे वन म्हणतो जंक्शन जे वन आणि त्याचबरोबर या ठिकाणी अँटीमनी आणि दुसरं एक कॉन्टॅक्ट पॉईंट तयार झाला त्याला जंक्शन जे टू म्हणतो दुसरं जंक्शन हे जे टू अशा पद्धतीनं दोन डिसिमिलर मेटलच्या मेटलचे रॉड्स घेऊन मी अशा पद्धतीनं वेल्ड केले की जेणेकरून मला दोन जंक्शन फॉर्म होतील आता मी काय करतो बघा यातलं एक जंक्शन ठेवायचं हायर टेम्परेचरला त्यासाठी मी हॉट बात तयार करतो ते काय पाण्याचा बात तुम्ही तयार करू शकता इथे एस बी म्हणतोय बरं का मी एस बी वर लिहितो जर या ठिकाणी एक मी वॉटर बात तयार केला याला मी हीट एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे वॉटर बातला म्हणजे जंक्शन जेवण जेवण जंक्शन हे हॉट बात मध्ये डीप केलं म्हणजे जंक्शन जेवण इज हायर टेम्परेचर इट केप्ट हॉट इथं लिहितो वाटल्यास हॉटला ठेवलं आणि या ठिकाणी जे जंक्शन जे टू आहे इथं मी एक दुसरा बात तयार करतो ज्यामध्ये मी आईस टाकणार आहे आईस आईस टाकणार आहे हे जंक्शन जे टू म्हणजे मी जवळजवळ हे जंक्शन जे टू झिरो डिग्री सेल्सिअसला ठेवलो बघा म्हणजे कोल्ड केलं मी कोल्ड केलं एक जंक्शन हॉट आणि एक जंक्शन कोल्ड अशा पद्धतीनं मी ही दोन जंक्शन दोन डिसिमिलर टेम्परेचरला ठेवली आता जर तुम्ही या अँटीमनीच्या दोन मध्ये जर एखादा मीटर टाकला तर तुमच्या लक्षात येईल की या दोन जंक्शनच्या मध्ये या दोन पॉइंटच्या मध्ये अँटीमनीच्या पोटॅन्शियल डिफरन्स तयार झालेला दिसतो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झालेली दिसते आता ही जर डिटेक्ट करायची असेल तर मग आता गॅलॉनोमीटर घेऊया कशाला ओल्ड मीटर गॅलोनोमीटर घेऊया आणि तो जोडून टाकूया गॅलोनोमीटर लगेच डिफ्लेक्शन देत डिफ्लेक्शन दिले की समजा करंट प्रोड्यूस झाला आणि करंट प्रोड्यूस कधी कर होतो पोटॅन्शियल डिफरन्स असेल तर अन्यथा होत नाही आणि मग या पद्धतीने मी एक गॅलॉनोमीटर यामध्ये टाकला आणि तो यामध्ये जोडला रे जोडला यामध्ये जोडला रे जोडला की तो गेला तुम्हाला डिप्लेक्शन दिलेलं दिसेल आता हे डिफ्लेक्शन देतो म्हणजे या सर्किट मधून या क्लोज पाथ मधून करंट पास झाला <coughs> आता हा करंट कसा पास होतो तर त्यासाठी लक्षात ठेवायचं एबीसी हे कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं ए बी सी ए, म्हणजे अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन नव्हे ए बी सी मिस अँटीमनी टू बिस्मत ऍट कोल्ड जंक्शन कोण अँटीमनी टू बिस्मत ऍट कोल्ड जंक्शन तर करंट इज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मत ऍट कोल्ड जंक्शन या कोल्ड जंक्शनला हा जो करंट आहे इलेक्ट्रिकल करंट तो अँटी मनी टू विसमत म्हणजे करंटची डायरेक्शन ही आहे बघा अँटी मनी टू बिस्मत हे लक्षातच ठेवायचं हे बघा अशा पद्धतीनं हा करंट या इलेक्ट्रिकल सर्किट क्लोज पाथ मधून प्रोड्यूस होतो झाला बघा टेम्परेचर न आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली दनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विथ द हेल्प ऑफ दी थर्मो थर्मल एनर्जी इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी और सिबेक इफेक्ट थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट और सिबेक इफेक्ट दोन्ही एकच आहे आणि त्यासाठी मी हा तयार केलाय थर्मो कपल काय तयार केलाय थर्मोकपल आता इकडे लक्षात घ्या यामध्ये फक्त इन बिस्मेत वापरायचं असं काही नाही तुम्ही या ठिकाणी समजा मी हायर मेटल वापरला वा कॉपर आणि थोडासा लोअर मेटल वापरला आयर्न एफी आयर्न तरी सुद्धा का काय हरकत नाही अशा पद्धतीनं मग तुम्ही म्हणाली एबीसी कसं म्हणायचं मग एबीसीच कॉन्फिग्रेशन एबीसीच कोल्ड जंक्शनला करंट फ्रॉम लोअर मेटल टू हायर मेटल एवढं लक्षात ठेवायचं अँटीमनी टू बिस्मत म्हणजे अँटीमनी लोअर मेटल बिस्मत हायर मेटल ऍट कोल्ड जंक्शन हायर लोअर मेटल टू हायर मेटल करंट पासेस ऍट कोल्ड जंक्शन हे लक्षात ठेवायचं म्हणजे करंटची डायरेक्शन दाखवण्यासाठी म्हणजे ईएमएफ कसा जनरेट होतो तर ई एम एफ जनरेट होतो हा हायर पोटॅन्शियल पॉईंट आणि हा लोअर पोटॅन्शियल पॉईंट म्हणजे हॉड जंक्शनला हायर पोटेन्शियल कोल्ड जंक्शनला लोअर पोटेन्शियल याचा दुसरा अर्थ असा आणखी एक लक्षात ठेवायचं त्या निमित्तानं ज्यारती करंट हायर मे लोअर मेटल टू हायर मेटल आहे कोल्ड जंक्शनला त्याआ इलेक्ट्रॉन फ्लो उलटा इलेक्ट्रॉन फ्लो ऍट कोल्ड जंक्शन फ्रॉम हायर मेटल टू लोअर मेटल आणि करंट त्याच्या ऑपोजिट घेतो आपण लोअर मेटल टू हायर मेटल हे लक्षात ठेवायचं बरं का आता आता बघा हा ईएमएफ कसा असतो आणि किती जनरेट होतो त्यासाठी एक इक्वेशन एक आहे ते डायरेक्ट इक्वेशन आहे समजा या दोन टोकामध्ये ई एम एफ तयार झालाय ई बघा मी नाव देतो या दोन पॉइंटला इथं नाव देतो पी इथं नाव देतो क्यू या पी आणि क्यू या मध्ये ई एवढा ईएमएफ तयार झालाय इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तो ई एम एफ जो जनरेट होतो म्हणजेच इलेक्ट्रिकल इनर्जी जनरेट होते ती इनर्जी, मदे टी एनर्जी या दोघांच्या मध्ये असणारा टेम्परेचर डिफरन्स आता हा काय आईस टाकलाय म्हणजे झिरोलाच आहे इथं किती टेम्परेचर ठेवलंय समजा मी कॅपिटल टी डिग्री केल्विन इथं टेम्परेचर केल्विन मध्ये वापरायचं शक्य होतं टी डिग्री केल्विन एवढं टेम्परेचर ठेवलंय तर या दोघातला डिफरन्स झाला टी आणि मग तो जर टी असेल तर बघा एम एफ अल्फा इन टू टी प्लस वन हाफ बीटा इन टू टी स्क्वेअर अशा पद्धतीनं एवढा ईएमएफ जनरेट होत एवढा ईएमएफ यामध्ये अल्फा आणि बीटा दे आर कॉन्स्टंट्स काय ते कॉन्स्टंट्स आहेत आणि हे जे कॉन्स्टंट आहेत हे कॉन्स्टंट कशावर डिपेंड असतात हा थर्मो कपल तयार करण्यासाठी तुम्ही जो हायर मेटल आणि लोअर मेटल वापरलाय त्या दोघांच्या वर हा अल्फा आणि बिटा डिपेंड असतो त्यांच्यासाठी मेटल बदलले की बदलला हे लक्षात घ्या आणि मग अल्फा आणि बीटाला त्या थर्मो कपलचे थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणूया कसले कॉन्स्टंट म्हणून त्यांना थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स कसले कॉन्स्टंट थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स ऑफ दॅट थर्मोकपल मेटल बदलले की थर्मोकपल बदलला म्हणजेच अल्फा आणि बीटा बदलला हे झालं एक आता जो ई एम एफ तयार होतोय तो कसा तयार होतोय बघा कसा तयार होतो बघा त्यासाठी मी एक ग्राफ घेतोय ग्राफ दिसतोय का एक ग्राफ घेतो या ग्राफ मध्ये वाय ला मी हा थर्मो एफ घेतो आणि एक्स ला हे टेम्परेचर घेतो टेम्परेचर बघा दा या दोघांच्या मधला टेम्परेचर डिफरन्स पहिल्यांदा आपण ठेवूया झिरो म्हणजे इथं पण आईस इथं पण आईस सुरुवातीला त्यावेळी टेम्परेचर आहे झिरो इ एम एफ जनरेट होईल का नाही ईएमएफ जनरेट होणार नाही म्हणजे ईएमएफ झिरोच म्हणजे ओरिजिन झाला ओरिजिन ओ हा पॉइंट मिळाला आता काय होतं इथलं टेम्परेचर आपण वाढवत जायचं मग इथल्या आईसला द्या हिट एनर्जी एखादा बर्नर वापरून हिट एनर्जी दिली आईसचं कन्वर्जन झालं वॉटरमध्ये पण म्हणजे लिक्विड वॉटरमध्ये लिक्विड वॉटर पुन्हा हिट होत गेलं अशा पद्धतीने टेम्परेचर वाढत गेलं जस जसं टेम्परेचर वाढत जाईल तस तसा गॅलो मधलं डिफ्लेक्शन वाढत गेलेलं दिसेल तुम्हाला याचा अर्थ ई एम एफ वाढत जातो अशा पद्धतीनं हा ईएमएफ वाढत जातो आणि एका मॅक्झिममला ला पोचतो मॅक्झिमम या थर्मोकपलसाठी कपलसाठी जे काही लेवल मॅक्झिमम असेल ते मॅक्झिमम लेवलपर्यंत हा ईएमएफ इन्क्रीज होतो तिथून पुढं परत टेम्परेचर डिफरन्स तुम्ही वाढवत गेला पुन्हा आणखी टेम्परेचर वाढवतोय आपण असं असेल तर आता ईएमएफ कमी होत जातो अशा पद्धतीनं हा ईएमएफ कमी 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 होत जातो आणि शेवटी तो झिरो होतो एका पर्टिक्युलर हायर टेम्परेचरला तो झिरो होतो आणि तिथून पुढं तो रिव्हर्स होतो म्हणजे खालच्या बाजूला असं वाढत जात म्हणजे आत्ता कसं आहे बघा आत्ता ईएमएफ हा हायर पोटेन्शियल पॉईंट हा लोअर पोटेन्शियल पॉईंट म्हणजे ईएमएफ आय या डायरेक्शन मध्ये करंट सुद्धा त्याच डायरेक्शन त्यानंतर मात्र ईएमएफ उलटा होईल हा हायर पोटेन्शियल आणि हा लोअर पोटेन्शियल पॉईंट अशा पद्धतीने उलटा होतो आणि रिव्हर्स करंट पास होतो मग तो ग्राफ तिकडं म्हणजे त्याला इनवर्जन पॉइंट म्हणतात म्हणून या पॉइंटला इनव्हर्जन पॉइंट म्हणतात आणि त्या टेम्परेचरला म्हणायचं त्या थर्मोकपलचं कपलचं इनव्हर्जन टेम्परेचर ते प्रत्येक थर्मोकपल साठी वेगळं असतं कुठले मेटल तुम्ही इथं वापरताय बघा हा आयर्न कॉपर मी थर्मोकपल कपल तर केलाय कॉपर आयर्न थर्मोकपल तुम्ही केला अँटीमनी बिस्मत बिस्मत अँटीमनी अशा पद्धतीने कुठला वापरताय त्याच्यावर डिपेंड आहे बरं का आणि मग ह्याचा ग्राफ आला पॅराबोलिक याचा ग्राफ कसला आला पॅराबोलिक बरोबर आहे हे पॅराबोलाच इक्वेशन आहे बघा की आपण गेल्या वर्षी बोललो तो वाय इक्वल टू टॅन थिटा एक्स प्लस जी कॉस थिटा अपॉन टस सॉरी जी अपॉन टी यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इन टू एक्स स्क्वेअर आठवलं का त्यातलं जी कॉस थिटा वगैरे ते सगळं कॉन्स्टंट इथला टॅन थिटा कॉन्स्टंट आणि मग इथं एक्स आणि एक्स स्क्वेअर होता म्हणजे हे कुणाचं एक्वेशन आहे पॅराबोलाचा म्हणजे हा ई एम एप पॅराबोलिक स्वरूपात असतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर आणखी एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आता हा ई एम एप कुणाकुणावर डिपेंड असतो नंबर वन हा ई एम एप तुम्ही कुठले मेटल वापरताय त्यांचं असणारा डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग नव्हे त्यांचा असणार डिस्टन्स म्हणजे एकमेकापासून किती लांब आहेत उदाहरणार्थ अँटीमनी लोएस्ट बिस्मत हायेस्ट म्हणजे डिफरन्स जास्त डिस्टन्सिंग जास्त डिस्टन्सिंग जास्त तेवढा ई एम एफ जास्त लक्षात ठेवायचं आता त्या मानानं कॉपर आणि आयर्न जवळ आले म्हणजे ईएमएफ कमी असत म्हणजे जेवढा या मेटलचं डिस्टन्सिंग जास्त तेवढा ई एम एफ जास्त म्हणजे अल्फाबीटा जास्त असतात रे त्यांची कॉन्स्टंट जास्त असत दुसरी गोष्ट यामध्ये हाय एम एफ टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंड असतो बघा इथलं टेम्परेचर डिफरन्स जेवढा हायर टेम्परेचर तेवढा ई एम एफ जास्त इथंपर्यंतचा विचार करायचा हायेस्ट पॉइंट पर्यंत जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त तेवढा ई एम एफ जास्त अशा पद्धतीनं हा थर्मो इलेक्ट्रिसिटीचा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी त्या निळ्या आपलं हिरव्या त्या डार्क मध्ये दिलाय ई नीट आणि सीईटी साठी असणार आहे म्हणून मी शिकवतोय अजून एक मुद्दा नुसतं तुम्हाला दिले बघा डू यू नो सायक्लोट्रॉन ऍसेलरेटर इन इंडिया कोलकाता मध्ये आहे तो असा एसलरेटर आता काय असतो हा ऍक्सलरेटर त्याला सायक्लोट्रॉन असं म्हणतात तो सायक्लोट्रॉन त्याची थोडीशी माहिती घेऊया कारण त्याच्यावर सुद्धा आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहेत आता सायक्लोट्रॉनच्या बाबतीत जी इक्वेशन मी देतोय ती यात नाहीत त्यामुळं पुस्तकात नाहीत त्यामुळं लिहून घ्यायची बरं का साइड बाय साईड लिहून घ्यायत बसा असं मी म्हणणार नाही तुमचे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत कळालं का थर्मो इलेक्ट्रिसिटी सिबेक इफेक्ट म्हणजेच थर्मो इलेक्ट्रिक आणि हा थर्मो कपल समजला का चला पुढे अजून एक मुद्दा आपल्याला थोडासा चर्चा करायचे सिलेबसच्या बाहेरचा आहे बर का पण अतिशय महत्वाचा आहे पुस्तकात मेन्शन केला आहे म्हणजे सगळं माहिती पाहिजे तुम्हाला त्याला म्हणतात सायक्लोट्रॉन बघा आता ट्रॉन हा इलेक्ट्रॉन म्हणजे चार्जसाठी घेतलाय आणि सायक्लोन म्हणजे काय तुम्ही ट्विस्टर म्हणताय त्याला उन्हाळ्या दिवसामध्ये जर हवा घो म्हणजे वारा जर घोटळला एखाद्या बंदिस्त जागेत तर कसा ट्विस्टर तयार होतो तो वा वावटळ वावटळ म्हणतो आपण त्याला कसा वावटळ तयार होतो त्याला म्हणायचं सायक्लॉन सायक्लॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज चार्जचा अशाच पद्धतीने सायक्लॉन म्हणजेच असे वावटळ स्वरूपात असणारी मोशन यामध्ये असते म्हणून त्याला म्हणतात सायक्लोट्रॉन पण डेफिनेशन असे नाही करायचे डेफिनेशन ना असे करायचे इट इज ए डिव्हाइस विच इज यूज टू प्रोड्यूस हायली कायनेटिक इनर्जेटिक चार्ज बाय सर्क्युलेटिंग इट इज कॉल्ड सायक्लोट्रॉन म्हणजे एखाद्या चार्जला स्पायरल स्वरूपात किंवा सर्क्युलेट करून त्याची कायनेटिक इनर्जी इन्क्रीज करायची आणि तो हायली कायनेटिक इनर्जेटिक चार्ज आपल्याला फर्दर युजसाठी घ्यायचा या डिव्हाइसला म्हणायचं सायक्लोट्रॉन आता सायक्लोट्रॉनचं एक छोटस स्ट्रक्चर संपणार आहे बरं का थोडं सायक्लोट्रॉनचं एखादं स्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं बघा इथं या ठिकाणी असतो मॅग्नेट एक स्ट्रॉंग मॅग्नेट असतो त्याचा एन पोल आहे या स्ट्रॉंग मॅग्नेटच्या या ठिकाणी एक अशा पद्धतीचा होल तयार केलेला असतो आणि या ठिकाणी एक मार्ग तयार केलेला असतो असा बघा तो मार्ग मी नंतर दाखवतो इथंपर्यंत काढून ठेवतो हा एन पोल त्यानंतर दुसरा एक मॅग्नेट खालच्या बाजूला अशा पद्धतीनं स्ट्रॉंग मॅग्नेट तो यस पोल असतो आणि या दोघांच्या मध्ये एक कॉपरची डिस्क डिस्क म्हणजे आपलं नाना असतं की नाही एक रुपयाचं म्हणजे मोठी असते डिस्क सायक्लोट्रॉन जवळ जवळ या रूम मध्ये बसेल एवढा असतो पण शेप आपले एक रुपये नाणं दोन रुपये नाणी असतात की नाही अशा स्वरूपाचा सर्क्युलर एक डिस्क यामध्ये इंट्रोड्यूस केलेली असते पण एक लक्षात ठेवायचं ही डिस्क आकड नसते काय करतात ही डिस्क तयार केली की के डायमेट्रिकली ह्याचे दोन तुकडे करतात आणि त्या प्रत्येक तुकड्याचा आकार डी अक्षरासारखा आहे बघा आता इथे तुकडे गेले मी हा तुकडा बाजूला केला हा तुकडा बाजूला केला मध्ये थोडासा गॅप ठेवला इकडचाही शेप इकडचा शेप डी या आहे म्हणून त्याला डी म्हणायचं डी किंवा दोन्ही मिळून डीज याला मी म्हणतो डी वन याला म्हणतो डी टू दोन डीज तयार झाल्या आणि मग अशा पद्धतीनं थोडस अगदी किंचित मध्ये गॅप ठेवून या दोन डीज बरोबर त्यांचा सेंटर या ठिकाणी आला पाहिजे सेंटर अशा पद्धतीनं या दोन डीज या दोन मॅग्नेटच्या एन एस मॅग्नेटिक फील्डच्या अशा पद्धतीनं दोन डीज ठेवतात सेपरेट करून हा सेंटर डीजचा दोन्ही डीजचा आणि मग हे जे ओपनिंग आहे वरच्या मॅग्नेटचं ते ओपनिंग बरोबर या सेंटरला आलं इथं आलं पाहिजे अशा पद्धतीने एक ओपनिंग ठेवलेलं असत आणि हे सगळं पॅक असतं बरं का रिकमेंड असत आता एक फ्रिक्वेन्सी जनरेटर घेतात तो फ्रिक्वेन्सी जनरेटर तुम्हाला एसी सप्लाय देतो एसी सप्लाय वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा उदाहरणार्थ आपण आपल्या घरामध्ये एसी सप्लाय वापरतो त्या एसी सप्लायची फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट आहे पन्नास हट चा एसी आपण वापरतो पण त्या जनरेटर मधून तुम्ही वेगवेगळ्या फ्रे दहा एक दोन हर्ड दहा हर्ड्स पन्नास हर्ड शंभर हर्ड्स दीडशे हर्ट्स दोनशे हट्स टेन टू सेवन हर्ड्स टेन टू सेवन हर्ड्स एवढा सुद्धा म्हणजे दहा हजार हर्ड्स एवढा सुद्धा एवढ्या फ्रिक्वन्सीच दहा हजार नव्हे टेन टू सेवन सात शून्य एवढ्या फ्रिक्वन्सीचा सुद्धा सोर्स तुम्ही एसी सोर्स वापरू शकता असा एक जनरेटर इथे घेतात त्याला मी फ्रिक्वन्सी जनरेटर एफ जी म्हणतो आणि त्या जनरेटरची दोन टर्मिनल ही तुम्ही या प्रत्येक डी ला जोडायचे झाला बा फ्रिक्वन्सी जनरेटर जोडला का, है का है आता इथे सिच्युएशन काय काय तयार झाली आपला हा सायक्लोट्रॉन तयार आता यामध्ये कशा कशाच काय काम आहे बघा या दोन डीज ला आपण एसी सप्लाय दिलाय म्हणजे आता एका क्षणाला ही डी जर पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळी ही डी निगेटिव्ह दुसऱ्या क्षणाला ही डी पॉझिटिव्ह ही डी निगेटिव्ह तिसऱ्या क्षणाला ही पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह अशा पद्धतीनं या दोन डीज ला असणारा जो पोटॅन्शियल आहे तो पोटॅन्शियल एका पर्टिक्युलर फ्रिक्वन्सीनं बदलणार आहे तो ए सी आपण या फ्रिक्वेन्सी जनरेटरद्वारे या दोन डीज ला दिलाय दुसरं हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत यन पोल एस पोल हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये या डीज ठेवलेत आपण ज्या आरती मध्ये ठेवलेत त्या आरती मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड इज गेट असोसिएट समजा बी एवढ्या इंडक्शनचं मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय त्याच्या लाईन्स ऑफ फोर्स खालच्या दिशेनं डीज मधून जातील डीज मधून पास होतील कारण कॉपर हा डाय मॅग्नेटिक मटेरियल आहे डायमॅग्नेटिक त्यामुळं त्याचं मॅग्नेटिझम सजास होत नाही जास्त स्ट्रॉंग याला होतं आणि मग यामधून जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आपण परपॅन्डिक्युलर अप्लाय केलंय डीच्या प्लेनला डीच्या प्लेनला परपॅिक्युलर मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट केलंय हे लक्षात घ्या आता त्यानंतर आता बघा ह्याचं वर्किंग कसं होत आता मी एक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज बरं का पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालतो पण निगेटिव्ह म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन वगैरे करायचं नाही इलेक्ट्रॉन जर इंट्रोड्यूस केला तर तो असतो स्मॉल त्याचं वेट असतं मास असत कमी आणि त्यामुळे इतका असलरेट होतो की त्याचा पातच राहत नाही यामध्ये एक ठराविक पात राहत नाही म्हणून इलेक्ट्रॉन नाही इलेक्ट्रॉन रेट करता येत नाही न्यूट्रल पार्टिकल रेट करता येत नाही मग त्यासाठी आपण जरा हेवी चार्ज घ्यायचं हेवी चार्ज आणि मग आपण अल्फा पार्टिकल ड्युटेरॉन प्रोटॉन अशा पद्धतीनं थोडेसे मॅशू असे पॉझिटिव्ह चार्ज एक घेतला आणि तो इंट्रोड्यूस केला इथं सेंटरला सेंटरला इंट्रोड्यूस केला आता काय होतं बघा ही डी पॉझिटिव्ह आहे आत्ताला ही डी पॉझिटिव्ह ही डी निगेटिव्ह आपण घेतलाय पॉझिटिव्ह चार्ज मग हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हिटी इकडे पण असल रेट होताना त्याची व्हॅलासिटी वाढत जात निगेटिव्हिटी मध्ये झाला रेट होताना हे एसी एसी याच पोटॅन्शियल वाढत जाणार आहे पुन्हा झिरो होणार आहे त्यावेळी हा चार्ज एसल रेट होत होत पुन्हा परत येणार आहे आणि या एका हाफ सायकल मध्ये बघा असा ए दिलाय आपण फ्रिक जनरेटरनं हाफ सायकल मध्ये तो चार्ज या निगेटिव्ह डी मधून अशा पद्धतीनं एक्सलरेट होऊन परत तो गॅप मध्ये येणार आहे तोपर्यंत पोटेन्शियल झिरो झालेलं असेल दोन्ही डीचं पोटेन्शियल आता झिरो तोपर्यंत आलाय निगेटिव्ह गॅप आपले दोघांच्या दोघांच्या गॅपमध्ये आता त्या क्षणाला आता निगेटिव्ह पोटेन्शियल चालू झालं म्हणजे ही डी झाली पॉझिटिव्ह ही झाली निगेटिव्ह आता तो या डी मध्ये तो एसएल होतो या डी मध्ये एंटर होतो आणि इथून तो एस होतो पण इनक्रीजिंग ऑर्डर ना नेड होत आणि हे हा निगेटिव्ह हा एंड होईपर्यंत तो डी या गॅप मध्ये तो चार्ज या दोन डीच्या गॅपमध्ये येत परत तो गॅपमध्ये येत अशा पद्धतीनं परत पुन्हा हा पॉझिटिव्ह हॉब चालू झाला म्हणजे हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह परत तो अशा पद्धतीनं जातो पण प्रत्येक वेळी त्याची कायनिक एनर्जी इन्क्रीजच होत जाते म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा एंटर केलेला चार्ज हा अशा पद्धतीनं हा स्पायरल मोशन घेत जातो इन्क्रीजिंग ऑर्डरचा असणारा रेडियस होत जातो आणि मग इथं एखादा समजा हा पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही केला केलाय निगेटिव्ह प्लेट जर टाकली समजा या ठिकाणी एखादी निगेटिव्ह प्लेट जर टाकली पोटॅन्शियलची तर तो वेगानं या प्लेट पासून बाहेर येतो एक्झॉस्ट होत आणि तो हायली काय काय एनर्जेटिक चार्ज आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरू शकता समजा अल्फा हो पार्टिकल आहे आपल्या गोल्ड फॉइल वर मारा करायचा त्याचा घ्या रेट करून या सायक्लोट्रॉन किंवा आणखी मेडिकल साठी तुम्हाला वापरायचा तो चार्ज अशा पद्धतीनं किंवा काही डिसइंटिग्रेशन रिॲक्शन घडवून आणायचे आहेत रेडिओक्टिव्ह रिॲक्शन त्यासाठी मारा करायचं या चार्जचा अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी हा चार्ज वापरू शकता आता याची कॅल्क्युलेशन्स बघूया महत्वाचे कॅल्कुलेशन्स बघूया याचे काय कॅल्क्युलेशन पहिल्यांदा लक्षात ठेवायचं हा फ्रिक्वन्सी जनरेटर न दिलेला एसी एक पंधरा मिनिट लागतील दहा मिनिट लागतील फक्त हा फ्रिक्वन्सी जनरेटर न दिलेला एसी त्या चार्ज लाट करत असतो तेवढंच त्याच काम पण त्याला या दोन प्लेन मध्ये मेंटेन करण्यासाठी मॅग्नेटिक फील्ड न लावलेला मॅग्नेटिक फोर्स तो मॅग्नेटिक फोर्स बघा फ्लेमिंगचा काल बघितलं लेप्टन चार्ज ची मोशन मॅग्नेटिक फील्ड फोर्स आहे थंबच्या डायरेक्शन मध्ये आणि मग हा थंब कायम या डीच्या प्लेन मध्येच राहतो असं थंब कायम डीच्या प्लेन मध्ये कारण मॅग्नेटिक फील्ड कायम आहे आणि चार्ज ची मोशन अशा आडवी आडवी आडव्या प्लेन मध्ये म्हणजे या डीच्या प्लेन मध्ये त्या चार्ज ला ठेवण्यासाठी मॅग्नेटिक फोर्स हा कार्य करत असतो म्हणजे या सर्क्युलर मोशन साठी जो सेंट्रिबिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स हा मॅग्नेटिक फोर्स म्हणून मॅग्नेटिक फोर्स सेंट्रीपिटल म्हणून म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं बघा आता हे मी जरा पुसतोय बर का आता जरा कॅल्क्युलेशन बघूया मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एफ एम इक्वल टू एफ पी मग सेंट्रिपिटल फोर्स इकडे घेतो बरं का सेंट्रीपिटल इकडे घेतो मॅग्नेटिक इकडे घेतो समजा या पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी व्ही एवढी आहे तर अपॉन म्हणजे त्या चारच मास आर म्हणजे तो ज्या पॉइंटला आहे तिथलं जर सर्कल आपण कन्सिडर केलं तर त्याची रेडियस आणि व्ही म्हणजे त्या पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी त्याची किंवा स्पीड इक्वल टू बी क्यू व्ही बी क्यू व्ही बी मॅग्नेटिक फोर्स चार्ज इंटू स्पीड इंटू मॅग्नेटिक इंडक्शन या मॅग्नेटचं मॅग्नेटिक इंडक्शन आणि मग यामध्ये व्ही एक गेला आणि मग तुम्हाला रेडियस मिळते आर इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी हे लक्षात घ्या रेडियस किती मिळते एम व्ही अपॉन क्यू बी म्हणजे ज्या पॉईंटला तो आहे त्या पॉइंटचे रेडियस ज्या पॉईंट आता शेवटच्या स्पायरलच्या शेवटच्या पात मधलं जर तुम्ही या ठिकाणी व्हॅलासरी टाकली तर शेवटच्या पात ची रेडियस येते हे लक्षात घ्या आता टाइम किती लागतो बघा आता टाइम बघा या अर्ध्या डी मध्ये लागणारा टाइम मी काढतोय अर्ध्या डी मध्ये हाफ सर्कल कम्प्लीट होत आहे आणि त्यावेळी त्याचं स्पीड आहे व्ही व्ही एवढा आहे म्हणजे हाफ सरकम्परन्स म्हणजे पायर टू पायआर म्हणजे फुल सरकंपरन्स हाफ सरकम्परन्स पूर्ण होतोय आणि किती वेलॉसिटीनं होतोय व्ही एवढ्या वेलॉसिटीनं म्हणजे पायआर अपॉन व्ही हा झाला टाइम एका डी मध्ये फिरण्याचा म्हणजे अर्ध्या अर्ध्या सर्कलचा आपल्याला फुल सर्कल साठी पाहिजे म्हणजे पिरियड पाहिजे टाइम टू कम्प्लीट वन सर्क्युलर पाथ असं पाहिजे आपल्याला टी म्हणजे आपण करूया टॉईस टी टॉईस स्मॉल टी म्हणजे कॅपिटालिटी पिरियड इक्वल टू आला बघा किती ही इक्वेशन लिहून घेताय का इक्वेशन लिहून घ्या टी इक्वल टू टॉईस पायॉन व्ही आता थोडासा व्ही आपण याच्यावरून टाकू आहे की याच्यावरून टाकूया काय इथं टॉईस काय केलं लक्षात आलं का, का हा टाइम मी इथं टाकला टू मल्टीप्लाइड आहेस त्याला आता व्ही ची व्हॅल्यू मी याच्यावरून टाकतोय व्ही इक्वल टू क्यू बी आर अपॉन एम इथे टाकतोय म्हणजे पिरियड आला टी इक्वल डो टॉइस पायआर डिवायडेड बाय क्यू बी आर अपॉन व्ही आर आर गेट्स कॅन्सल हा व्ही वर गेला सॉरी वी चे व्हॅल्यू टाकली नाही का वी चे व्हॅल्यू काय क्यू आर अपॉन एम सॉरी हा आता एम जातोय वर म्हणजेच पिरियड इक्वल डो टाइस पाय एम अपॉन अ क्यू बी हा झाला बघा पिरियड ज्या ठिकाणी तुम्ही हा चार्ज घेतलाय त्या ठिकाणी तो किती वेळात आपलं एक सर्कल कम्प्लीट करतो सर्क्युलर पाथ कम्प्लीट करतो त्यासाठी लागणारा हा टाइम आहे मग फ्रिक्वन्सी किती आहे बघा फ्रिक्वन्सी मग फ्रिक्वन्सी या पिक्वल टू दिसते ग म्हणजे एप इक्वल टू क्यू वन अपॉन टू पाय एम झालं बघा फ्रिक्वेन्सी साठी असणार रिलेशन एवढ्या फ्रिक्वेन्सी ना म्हणजे एका सेकंदात तो एवढी एवढी सर्कल्स किंवा सर्क्युलर पाच कंप्लीट करतो स्पायरल असतात पण आपण सर्क्युलर घेतो अशा पद्धतीने हे झाली त्याची फ्रिकवन्सी त्या सायक्लोट्रॉनची आता किती कायनेडिक एनर्जीनं तो बाहेर येतोय हे अतिशय महत्वाचं आणि मग कायनेडिक एनर्जी इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर आता व्ही आपण कुठेतरी काढून ठेवलाय बघा हे बघा इथं व्ही आपण या ठिकाणी काढून ठेवलाय बघा हा व्ही इथं टाकतोय मी म्हणजेच एम अपॉन टू इन टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर बी चा स्क्वेअर करतोय बरं का इथं बी क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर एक एम कॅन्सल झाला म्हणजे कायनेडिक एनर्जी मिळाली क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एम झाले बघा ही कायनेडिक एनर्जी ज्यावेळी तुम्ही आर हे शेवटच्या सर्कलचा टाकाल त्या स्पायरल मधल्या शेवटच्या सर्कलचा क्यू कॉन्स्टंट आहे एकदा चार्ज ठेवला की मॅग्नेट कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे मास कॉन्स्टंट झालं रेडियस इथं टाकली की तुम्हाला तो चार्ज किती कायनेडिक एनर्जीने एक्झॉस्ट होतोय ती कायनेडिक एनर्जी काढता येते किंवा त्या एनर्जीवरून स्पीड काढता येत आणि एवढा हायली कायनेडिक एनर्जेटिक चार्ज आपण फर्दर साठी वापरतो लक्षात अशा पद्धतीनं हा सायक्लोट्रॉनिक आपल्याला शिकायचा आणि मग आता पुस्तक वाचा त्यामध्ये ते मुद्दे ह्यातले इक्वेशन लिहून या बाळांनो लिहून घेतली नसली तर कारण एकही इक्वेशन तुमच्या नवीन पुस्तकामध्ये नाही हे लक्षात घ्या ठीक आहे या पद्धतीनं आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर संपवलेला आहे मी आता आ, परवा मध्येच प्रॉब्लेम घेतले हो त्या प्रॉब्लेमचं पेज एक टाकतोय त्या पेजवरचे आपण चार ते पाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत राहिलेले तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणखी ते प्रॉब्लेम आपण परत डिस्कस करायचे आहेत थँक्यू